केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात आदर्श मिनिमाल वाहतूक संघटनेकडून निषेध. वाहन चालकांच्याकडून कायदा रद्द करण्याची मागणी. हिट अँड रन कायद्याविरोधात आज निप्पाणीतील आदर्श मिनिमाल वाहतूक संघटनेतर्फे एक दिवसीय बंद पुकारून वाहतूक बंद करण्यात आली. केंद्र सरकारने वाहनधारकासंदर्भात केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. हा कायदा रद्द करून वाहन चालकांना दिलासा देण्यासंदर्भात एक दिवस बंद पुकारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आदर्श मिनिमाल वाहतूक संघाचे पदाधिकारी माध्यमांशी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आदर्श मिनिमाल अध्यक्ष, काय समस्या तुमची? समस्या आमच्या जे युनियनचा बंद पडणार होता, जे आता नवीन कायद्याविरोधात आम्ही 4 तारखेला बंद ठेवला होता, संपूर्ण 4 तारखेचा बंद आज आम्ही नियोजन होऊन आज बंद ठेवलेला आहे. आम्ही पूर्ण करण्यासाठी सर्व डायव्हर सभासदांनी सगळ्यांनी मिळून आदर्श मिनिमाल वाहतूक संघ टोटली आपण बंद पाळून त्या सरकारच्या विरोधात निरीक्षण करण्यात आलं, निषेध करतो. आदर्श मिनिमाल वाहतूकचा एक कार्यकर्ता या ठिकाणी मी बोलू इच्छितो की जो केंद्र सरकारनं काढलेला कायदा आहे हिट अँड रन, या कायद्याविरोधात आम्ही परवा निवेदन दिलेलं होतं, त्या पद्धतीनं आज आम्ही इथं पूर्ण गाड्या बंद करून आमचे सभासद वर्ग अध्यक्ष महोदय यांनी सगळ्यांनी पालन करून आज आम्ही इथं पूर्ण गाड्या थांबवून त्याचं पालन करत आहोत. आणि ह्या कायद्याचे दुष्परिणाम आम्हाला इतके वाईट आहेत की आम्हाला पुढे भविष्यात त्रास होणार आहे याचा, की शिक्षा आणि हे आज राहणीमानाच्या दृष्टीनं एवढं कठीण झालेलं आहे, तरी पण यातनं एवढी मोठी केंद्र सरकारचं ड्रायव्हरकडे बघण्याची स्थिती वेगळी करून ठेवलेली आहे. त्यांनी ड्रायव्हरला सपोर्ट करायला सोडून ड्रायव्हर अत्याचार झाला प्रकार वाल आला आहे नवीन नवीन कायदे निघून. त्यासाठी आम्ही आज उपोषण केलं आहे केंद्र सरकारवर, त्यासाठी आम्ही आज बंद पाळून एक निषेध व्यक्त करत आहोत. यावेळी अध्यक्ष रफिक जिंदे, उपाध्यक्ष मुकेश पाटील, खजिनदार रफिक सरगवास, सेक्रेटरी सुमित विटेकरी, सभासद राजेंद्र कमते, संदीप माने, प्रफुल्ल कांबळे, सिद्धू मेदार, प्रकाश बुदिहाळे, सय्यद पटेल, संतोष माने, वैभव पाटील, सुधीर यादव, केदार वागळे, सल्लागार चंद्रकांत परीट, पिंटू कुटाळे, महेश गायकवाड, बबलू गायकवाड, दयानंद शितोळे, आसिफ सौदागर, अविनाश कारंडे, सुनील सावरकर, सुनील खोत, शिवाजी माने यांच्यासह आदी उपस्थित होते.